मित्रांनो, पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांकडेच पॅन कार्ड आहे, परंतु या पॅन कार्डमध्ये आता काही बदल होणार आहेत आणि ते बदल आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचे आहेत. मित्रांनो, आर्थिक व्यवहारासाठी आणि इतर सरकारी कामकाजात ओळखपत्र म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या पॅन कार्डमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. प्राप्तिकर विभागाने याबाबत एक अधिसूचना जारी केलेली आहे आणि त्यानुसार 5 डिसेंबर पासून पॅन कार्ड साठी नवे नियम लागू करण्यात येणार आहेत. पॅन कार्ड मध्ये बदल करण्यात यावे अशी मागणी अनेकांनी अर्जाद्वारे केली होती. त्यानुसार पॅन कार्ड मध्ये काही बदल करण्यात आले आहेत आणि याची माहिती प्रत्येकाला असणं अतिशय गरजेचं आहे. तर मित्रांनो, बघूया पहिला बदल. पॅन कार्ड वर वडिलाचे नाव लिहिणे अनिवार्य असणार नाही. या अगोदर वडिलाचे नाव बंधनकारक होते, मात्र यापुढे पॅन कार्ड साठी अर्ज करताना वडिलाचे नाव लिहिण्याची अट प्राप्तिकर विभागाने रद्द केलेली आहे. दुसरा बदल म्हणजे आर्थिक वर्षात 5 लाखापेक्षा अधिक व्यवहार करणाऱ्याकडे पॅन कार्ड नंबर असणे अनिवार्य असणार आहे. तिसरा बदल, आर्थिक वर्षात 2.5 लाखापेक्षा अधिक व्यवहार करणाऱ्यासाठी पॅन कार्ड असणे बंधनकारक असणार आहे, मात्र यासाठी 31 मे 2019 पूर्वी पॅन कार्ड साठी अर्ज करणे आवश्यक आहे. यानंतरचा चौथा बदल, आय एकमेव पालक सिंगल पॅरेंट असलेल्या अर्जदारासाठी सुधारित नियम दिलासादायक आहेत. या अर्जदारांना फक्त आईचे नाव पॅन कार्ड वर लावण्याची इच्छा असल्यास तसा पर्याय ते निवडू शकतात. पाचवा, कर चोरी थांबवण्यासाठी आणि काळा पैसा नियंत्रित करण्यासाठी हे नियम नक्कीच फायदेशीर ठरतील. सहावा बदल, घरगुती कंपन्यांना देखील पॅन कार्ड आवश्यक असणार आहे आणि या कंपन्याची आर्थिक वर्षात होणारी विक्री उलाढाल 5 लाखापेक्षा कमी असली तरी पॅन कार्ड असणे बंधनकारक असणार आहे. तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे हे 6 बदल या पॅन कार्डमध्ये होणार आहेत आणि ते आपल्या सर्वांना माहीत असले पाहिजेत. या व्हिडिओच्या माध्यमातून ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, जर आपण आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या. काही शंका प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा. मित्रांनो, आपण सर्वांनी व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद.